नमस्कार, एग्रोनियर्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील टोमॅटो या पिकाचे आजचे बाजार भाव. पुणे बाजार समिती एकूण आवक 3077 क्विंटल, कमीत कमी दर 400 रुपये, जास्तीत जास्त दर 1000 रुपये, सरासरी दर 700 रुपये. मुंबई एकूण आवक 2382 क्विंटल, कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत जास्त दर 1500 रुपये, सरासरी दर 1000 रुपये. पनवेल एकूण आवक 754 क्विंटल, कमीत कमी दर 1200 रुपये, जास्तीत जास्त दर 1400 रुपये, सरासरी दर 1300 रुपये. पुणे मोशी उपबाजार एकूण आवक 454 क्विंटल, कमीत कमी दर 700 रुपये, जास्तीत जास्त दर 800 रुपये, सरासरी दर 750 रुपये. अमरावती एकूण आवक 90 क्विंटल, कमीत कमी दर 1400 रुपये, जास्तीत जास्त दर 1600 रुपये, सरासरी दर 1500 रुपये. कामठी एकूण आवक 88 क्विंटल, कमीत कमी दर 1500 रुपये, जास्तीत जास्त दर 2500 रुपये, सरासरी दर 2000 रुपये. वाई एकूण आवक 80 क्विंटल, कमीत कमी दर 700 रुपये, जास्तीत जास्त दर 1500 रुपये, सरासरी दर 1100 रुपये. मंगळवेढा एकूण आवक 79 क्विंटल, कमीत कमी दर 300 रुपये, जास्तीत जास्त दर 1000 रुपये, सरासरी दर 600 रुपये. खेड चाकण एकूण आवक 70 क्विंटल, कमीत कमी दर 600 रुपये, जास्तीत जास्त दर 1200 रुपये, सरासरी दर 900 रुपये. जळगाव एकूण आवक 68 क्विंटल, कमीत कमी दर 800 रुपये, जास्तीत जास्त दर 1500 रुपये, सरासरी दर 1200 रुपये. हिंगणा बाजार समिती एकूण आवक 49 क्विंटल, कमीत कमी दर 1000 रुपये, जास्तीत जास्त दर 2000 रुपये, सरासरी दर 1500 रुपये. भुसावळ एकूण आवक 42 क्विंटल, कमीत कमी दर 1400 रुपये, जास्तीत जास्त दर 2000 रुपये, सरासरी दर 1800 रुपये. राहता एकूण आवक 27 क्विंटल, कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत जास्त दर 1100 रुपये, सरासरी दर 800 रुपये. पुणे खडकी उपबाजार एकूण आवक 25 क्विंटल, कमीत कमी दर 400 रुपये, जास्तीत जास्त दर 700 रुपये, सरासरी दर 550 रुपये. रत्नागिरी एकूण आवक 25 क्विंटल, कमीत कमी दर 800 रुपये, जास्तीत जास्त दर 1000 रुपये, सरासरी दर 900 रुपये. तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील टोमॅटो या पिकाचे आजचे बाजार भाव. आज नागपूर जिल्ह्यातील कामठी बाजार समितीमध्ये टोमॅटोला सर्वाधिक 2500 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला. बाजारभावाची असेच व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी एग्रोनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचे फेसबुक पेज लाईक करून फॉलो नक्की करा. धन्यवाद.